नमस्कार मंडळी, किचन क्वीन कुकू मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या आंबा आणि काजूच्या बागेत। चला तुम्हाला त्याची सफर घडवतो। गावातल्या लोकांच्या नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यावर गुराढोरांचाही खूप वावर असतो आणि त्यांच्या सततच्या चालण्यामुळे छान पायवाटा तयार झालेले असतात। अशा या रानवाटांवरून चालायला एक वेगळीच मजा येते। गावी कितीही ऊन असलं तरी जंगलात किंवा बागेत फिरायला जायचं म्हटलं तर आम्ही कधीही तयार असतो। पूर्वी कोकणात जागोजागी लाल मातीचे रस्ते दिसायचे, ST सुद्धा लाल धुरळा उडवत जायची आणि आपण बाहेर फिरायला गेलो तर घरी आल्यानंतर आपले कपडेसुद्धा थोडेसे लालसरच दिसायचे। पण हल्ली सगळीकडे डांबरीकरण झाल्यामुळे लाल रंगाचे मातीचे रस्ते दिसणं थोडे दुर्मिळ होत चाललेले आहे। माझी लेक कुठे जायचं म्हटलं की भलतीच एक्साइटेड असते। बघा तिच्या करामती। कोकणात प्रामुख्याने जांभा खडक आढळतो, त्यामुळे इथल्या मातीचा रंगही लाल आहे आणि या जांभा खडकापासूनच घरे बांधली जातात। म्हणजे ज्या चिरेखाणी असतात त्यातले चिरे हे घरातल्या बांधकामासाठी वापरले जातात। आत्ता आम्ही आमच्या आंबा काजूच्या बागेत पोहोचलेलो आहोत। आमच्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे आणि आता छोटे छोटे मँगो यायला सुरुवात झालेली आहे। हापूस, देवगड स्पेशल हापूस। चला इथे प्राधान्याने देवगड हापूसचीच लागवड केली जाते। पण आमच्या बाबांनी आमच्या बागेत हापूस बरोबरच इतर जातीच्याही आंब्यांची झाडे लावलेली आहेत। तर आता आंब्यांचा हंगाम सुरू झालेला आहे। काही ठिकाणी आंबे लागलेलेही दिसत आहेत, तर काही ठिकाणच्या आंब्यांची वाढ व्यवस्थित झालेली आहे, तर काही ठिकाणच्या आंब्यांची वाढ अजून व्हायची आहे। कारण किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या आंब्यांची वाढ ही त्या मानाने लवकर होते आणि आमचा भाग किनारपट्टीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आत असल्यामुळे आमच्या इथल्या आंब्यांची वाढ थोडी उशिरा होते। त्यामुळे तुम्हाला अजूनही आमच्या इथल्या झाडांवर मोहर तसाच दिसतो आहे। वातावरणातल्या फरकामुळे काही आंबे परिपक्व होण्याच्या आधीच छोटे छोटे असतानाच गळून पडतात। कारण हापूस आंबा हा अतिशय नाजूक असं फळ आहे आणि त्याला वातावरणातला थोडाही बदल सहन होत नाही, त्यामुळेच असे प्रकार घडत असतात। हा पहा, हा काजूंना आलेला मोहर आहे आणि नीट पाहाल तर तुम्हाला काजूही आलेले दिसतील जे हिरवे आहेत अजून। ही बघा आमच्या काजूची झाड, छान हिरवे काजू लागलेले आहेत। ह्या काजूची आम्ही भाजी करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर काजूची भाजी तुम्ही वर्षभर खाऊ शकतात, पण कोकणात या हंगामामध्ये जे येणारे हिरवे परिपक्व काजू असतात त्यांची भाजी खाण्याची मजा एक वेगळीच असते, कारण त्याची चव अतिशय अप्रतिम लागते। तर आमच्या बागेत वेंगुर्ला जातीची आणि देशी वाणाची अशी दोन प्रकारची झाडं काजूची लावलेली आहेत।
देशी वाणाची काजूची झाडं तशी कुठेही रुजतात, पण ती खूप मोठी झाल्यानंतरच त्यांना फळ येतं। देशी वाणाच्या काजूच्या झाडांचे जतन करणं खूप गरजेचं आहे, कारण ब्रीड करण्याच्या म्हणजे कलम करण्याच्या पद्धतीमुळे या आधुनिक जगात देशी वाणाच्या काजूची झाडं थोडी दुर्मिळ होत चाललेली आहे। आणि हा नियम सगळ्याच झाडांच्या बाबतीत लागू पडतो, कारण आपल्या प्रत्येक झाडाचं देशी वाण हे जतन करणं खूपच गरजेचं आहे आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो। शहरात कुठे जर आम्ही फिरायला गेलो तर आमच्या कुकुबाईंचे खूप नखरे असतात, पण असं निसर्गाच्या सानिध्यात आणि स्पेशली आईबाबांकडे आल्यावर ते नखरे सगळे कुठच्या कुठे पळून जातात आणि ह्या सफरीचा ती फार छानपणे आनंद लुटते। आहेत हिरवे काजू, ह्याला म्हणतात गोंडू। हे काढून टाकायचं असतं आणि ह्याच्या आतली बी जी असते तिला काजू म्हणतात, त्याची आम्ही भाजी बनवणार। आणि हे परिपक्व, हे लाल कलरचे असतात आणि पिवळ्या कलरचे असतात आणि हा तयार काजू असतो। नंतर हा भाजून यामधला गर काढला जातो, त्याला काजूचं बी जे काजू जो आपण खातो। या काजूच्या बोंडूपासून परिपक्व म्हणजे कच्चा नाही, जेव्हा तो पूर्णपणे पिकतो तेव्हा त्यापासून रस काढला जातो आणि त्या रसापासून एक मद्य म्हणजेच दारू बनवली जाते। गोव्यात ती फेनी म्हणून प्रसिद्ध आहे। हे वेंगुर्ला काजूचं झाड आहे, याची उंची कमी असली तरी ह्याला जास्त प्रमाणात काजूचं उत्पन्न होतं, त्यामुळे ह्याच झाडांची म्हणजे ह्याच प्रकारच्या वेंगुर्ला काजूच्या झाडांचीच जास्त प्रमाणात लागवड केली जाते। चिकूचं झाड आहे बागेतलं, त्याला खूप मोठ्या प्रमाणात चिकू लागतात, म्हणजे बघायला गेलं तर आम्ही त्याचा सेलही करू शकतो एवढं चिकू या झाडाला लागतात। आणि खूप छान असतात, गोड चिकू असतात। ही आमच्या बागेतली विहीर आहे, या विहिरीला 12 महिने पाणी असतं आणि याच विहिरीचं पाणी आम्ही झाडांना वापरतो, म्हणजे घरून पाणी आणण्याचा त्रास वाचतो। आणि बहुतांश आता सगळ्याच काजूच्या आणि आंब्यांच्या बागांमध्ये मालक अशा विहिरी खणतो की जेणेकरून पाणी नेण्याचा त्रास वाचेल। तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला आमच्या आंबा आणि काजूच्या बागेची अर्धी सफर दाखवलेली आहे।
तर आता अजून अर्धी सफर तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, तर तुम्ही ती नक्की पहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि पाहत राहा किचन क्वीन कुकू मेजवानीची मुक्त उधळण. धन्यवाद.